नमस्कार, मी विशाल परदेशिया। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। GPS सिस्टमद्वारे टोल वसुली करण्यासाठी आता केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत। असं झालं तर लक्षात घ्या, करोडो वाहनांवरून फास्टॅग हद्दपार होणार आहे। 1 जानेवारी 2021 फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं होतं, तरीसुद्धा आज अनेक वाहनचालकांनी ही प्रणाली स्वीकारलेली नाही। असं असताना आता GPS सिस्टम आणण्याचा घाट घातला जातोय। पुन्हा एकदा बातमी आपण जाणून घेऊयात, महत्त्वाची बातमी आता या क्षणाची। GPS सिस्टमद्वारे टोल वसुलीसाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत। असं झालं तरी तर करोडो वाहनांवरून फास्टॅग हद्दपार होणार आहे। 1 जानेवारी 2022 फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं होतं, तरीसुद्धा आज अनेक वाहनं आणि अनेक वाहन चालकांनी ही प्रणाली स्वीकारलेली नाही। आणि आता ही सगळी वास्तविकता असतानाही GPS सिस्टम आणण्याचा घाट जो आहे तो घातला जातोय। यस, म्हणजे GPS ने अगर जर चांगला जर स्वस्त पडत असेल तर घेतलं तर चांगलंच आहे। पण फास्टॅग कसं आहे, आता जो नेहमी गाडी काढतो तो फास्टॅग यूज करणार। आता आम्ही 15 दिवसांनी एखाद्या महिन्याने गाडी काढल्यावर मग फास्टॅग लावत नाही असं। म्हणून तुम्ही फास्टॅग घेतलं नाही? ना, म्हणून फास्टॅग घेतलं नाही। गाडीला GPS लावलं तर गाडी कुठे आहे, उभी आहे, काय आहे, कोण घेऊन गेलं, काय आहे सगळं माहीत पडेल। मेसेजच्या सिस्टम GPS मध्ये मेसेज असतो, गाडी लॉक करू शकतो। GPS आहे चांगलं असं नाही, असं नाही। जर सरकारने एकदम इम्पॉर्टंट आहे आणि लावाच म्हटलं तर मग लावणारच। GPS सिस्टीम आणायची चुकीच आहे ना हे का? GPS सिस्टीम आता प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी खर्च हे ते प्रत्येक फॅसिलिटी साठी काही काहीच करत नाहीत ती लोक। आपणच करायचं आपल्या पैशाने, मग सुविधा तशा तुम्ही द्या ना व्यवस्थित, त्याला फ्री करून द्या। ज्यांच्यासाठी नवीन गाड्यांसाठी काढा ना डायरेक्ट, ज्या नवीन गाड्या येतात ना मार्केटमध्ये त्यांना डायरेक्ट द्या। जुन्या गाड्यांना परत आता एक सिस्टीम आहे, परत डबल डबल किती खर्च करणार हा पण विषय आहे ना साहेब। ती लंबी लंबी लाईन लागती, एक एक घंटा खडा राहणं पडता है लाईन में। तो फिर अभी आप देख ही रहे हो ना कितना कब से खड़े लाईन में। फास्टैग वाले लोग को भी कितनी बार खड़े रहना पड़ता है, संडे के दिन भी लाइन में। तो हमको लगता है वो GPS से ना फटाफट हो जाएगा सब काम, है ना। फास्टैग लिया था क्यों फिर आप? हम फास्टैग लिया लेकिन बराबर चलता नहीं। कितनी बार फास्टैग वाला पैसे काट देता है, बेवजह पैसे काट देता है। इसलिए हम लोग को भी फास्टैग में बैलेंस नहीं है, अभी कैश में भर रहे। त्यामुळे वाहन चालकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघतोय। कुणी म्हणतंय की फास्टॅग हे सुलभ आहे, व्यवस्थित आहे, ते वापरणं आवश्यक आहे। काहींचं असं म्हणणं की फास्टॅग असू नये। पण आता हे सगळं असताना, हे वेगवेगळ्या प्रतिक्रिया असताना आता आपण बघतोय की GPS सिस्टमद्वारे टोल वसुली करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर असलेलं फास्टॅग आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। कारण की केंद्र सरकार हे GPS प्रणाली घेऊन येण्याची आता पावलं त्यांनी उचललेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आता हे फास्टॅगची लेन आहे, मात्र या लाईनवरनं फक्त क्वचित वाहनं येत आहेत। तर त्याच्या शेजारी जी असलेली लेन आहे ती नॉर्मल लेन आहे, ज्यांनी फास्टॅग नाही आहे। मात्र या ठिकाणी नेहमी वर्दळ असती, परंतु 1 वर्षापूर्वी आणलेलं हे जे फास्टॅग आहे त्या आता GPS प्रणाली का आणतात असा प्रश्न आता येथील वाहनचालक विचारत आहे। परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाकडं आता सर्व वाहनचालकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गणेश जुडम, News18 लोकमत, उर्से मावळ। यानंतर बघूयात, नितेश राणे यांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यांच्या वकिलांनी तातडीनं जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली। मात्र त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे। नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळणार का हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश राणेंना दिलासा मिळणार? जामिनावर शनिवारी फैसला। कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। नितेश राणे 2 दिवसांपासून सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात होते। पोलिसांनी गेल्या 2 दिवसांपासून नितेश राणेंची चौकशी केली। संतोष परब हल्ला प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांनी जोडण्याचा प्रयत्न केला। सरकारी वकील आणि राणेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवादही झाला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयानं नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।
त्यानंतर जामिनासाठी राणेंच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. आता शनिवारी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालय फैसला देणार आहे. पोलिसांना तपासाची फार गरज होती, त्याकरता त्यांनी एवढे दिवस कस्टडीची मागणी केली, ती कस्टडी कोर्टाने दिलेली आहे. त्यामुळे तपास त्यांचा पूर्ण झाला असं आम्ही गृहित धरतो आणि त्यामुळे आत्ता त्यांना जेलमध्ये ठेवण्याचं कुठलंच कारण राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी आमची मागणी राहील. दिवसभरात कणकवलीत काय झालं त्यावर एक नजर टाकूया. दुपारी 2 वाजता नितेश राणेंचे वकील कोर्टाकडे रवाना झाले, तर दुपारी 3 वाजता नितेश राणेंना कोर्टाकडे घेऊन जाण्याची तयारी करण्यात आली. दुपारी 3:20 पोलीस नितेश राणे राकेश परब यांना घेऊन कणकवली कोर्टाकडे रवाना झाले, तर दुपारी 3:38 नितेश राणे आणि राकेश परब यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. दुपारी 3:40 जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली. नितेश राणे यांना जरी न्यायालयात कोठडी मिळाली असली तर त्यांना अजून जामीन मिळाला नाहीये, त्यामुळे जोपर्यंत त्यांना जामीन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना पोलीस कोठडी तोपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सरकारी वकील आणि नितेश राणेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. कोर्ट रूम मध्ये सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काय बाजू मांडली जाणून घेऊया. त्यांनी असं म्हटलं की तपासासाठी वेळ कमी पडलाय, तपासाची व्याप्ती मोठी आहे, पुण्याला जाऊन आणखी तपास करायचा, आर्थिक व्यवहार काही झालेत का हे तपासायचं, राज्याबाहेर जाऊन देखील तपास करायचा, यासाठी किमान 8 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, इतर आरोपींना अटक करायची आहे, असा युक्तिवाद प्रदीप घरत यांनी केला. राज्याबाहेर जाऊन तपास करायचा आहे, मग तो गोवा असेल किंवा इतर कुठे ठिकाण असेल त्या ठिकाणी तपास करायचा आहे. तपासाकरता आम्हाला कमी वेळ मिळालेली आहे, हा एक महत्वाचा ग्राउंड जो आहे. त्याचबरोबरीनं फोन संदर्भातला तपास आणखीन करायचा आहे. हा एक हे 2-3 महत्वाचे ग्राउंड जे आहेत रिमांडमध्ये पोलिसांनी मांडलेले आहेत आणि त्या आधारेच पोलीस जे आहेत हे नितेश राणे यांची पोलीस कोठडी मागतात. तर दुसरीकडे नितेश राणेंच्या वकिलांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढला. सतीश माने शिंदेंनी नितेश राणेंना जामीन देण्याची मागणी करताना काय बाजू मांडली आहे जाणून घेऊयात. तपास पूर्ण झालाय, गोव्यात तपास करून काय उपयोग? 18 डिसेंबर नंतर घडलेल्या घटनांचा तपास करण्याचा अधिकार नाही. लपून बसलेल्या आरोपींच्या शोधासाठी आरोपींची कोठडी घेता येणार नाही, असा युक्तिवाद सतीश माने शिंदेंनी केला. 18 डिसेंबर पासून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यामुळे नारायण आपला नितेश राणे साहेबांनी 4 वेळ त्यांच्या समोर अपियर झालेले आहेत आणि बाकीचे जे काही पुरावा त्यांना घ्यायचं होतं त्यांच्याकडून ते कलेक्ट केलेलं आहे, मोबाईल आणि बाकीचे सगळे जे काही कागदपत्र होते, त्याच्यामुळे साहेबांनी ऐकल्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीत येऊन दिली. नितेश राणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं दिल्यानं त्यांना दिलासा मिळाल्याचं कायदे तज्ञांचं मत आहे. त्यामुळं शनिवारी सत्र न्यायालय नितेश राणेंना जामीन मंजूर करणार का हे आता पाहावं लागणार आहे. आता सरकारी पक्षाचं म्हणणं म्हणजे जे तपास अधिकारी असतात त्यांचा सेज असतो, त्यांचं म्हणणं जे असतं आरोपीच्या जामिनावरती तो फार महत्वाचा असतो. तो आल्यानंतर त्याच्यावरती युक्तिवाद होईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की नितेश राणे यांना जामीन कधी मिळेल. पुढे पाहूयात. सरकारच्या वाईन धोरणाचा निषेध करताना बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली. हो, त्यांनी थेट नेत्यांची मुलं वाईन घेत असल्याचं विधान एका कार्यक्रमात केलं आणि वादाला तोंड फुटलं. राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंडातात्या यांच्या विधानाचा तीव्र आंदोलन करून निषेध केला. बंडातात्यांनी काय विधान केलं होतं आणि त्यानंतर कसा वाद निर्माण झाला जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधनं. मी घाबरत नाही, तुम्ही काळजी करू नका. दारू पिती त्या पोरी दारू पिऊन डान्स करतात. बंडातात्या कराडकर यांचं वाईन विरोधात केलेल्या भाषणातील हे वादग्रस्त विधान आणि त्यानंतर बंडातात्या यांच्या विधानाविरोधात महिला संघटना या अशा आक्रमक झाल्या. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्यानं राष्ट्रवादीसह सर्वच महिला संघटनांनी बंडातात्यांच्या विधानाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर ठिकठिकाणी बंडातात्या यांच्या विरोधात आंदोलन केलं. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीनं बंडातात्यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध केला. तर दुसरीकडे बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बंडातात्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. साताऱ्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बंडातात्यांविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असल्यानं पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर दाखल दोन्ही गुन्हे जामीन पात्र असल्यानं पोलिसांनी चौकशी करून त्यांना सोडलं. सर्व सेक्शन्स जे आहेत हे 7 वर्षापेक्षा कमी पनिशमेंट असलेले आहेत, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे किंवा निर्देशांप्रमाणे 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटीस द्यावी लागते आणि जोपर्यंत नोटीसचं पालन सदरचा आरोपी करत आहे तोपर्यंत त्याला अटक करू नये अशा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन आहेत. आम्ही दिलेल्या नोटीसच्या अनुषंगानं श्री कराडकर हे पोलीस स्टेशनला हजर झालेले आहेत आणि जोपर्यंत ते आम्हाला सहकार्य करत आहेत तोपर्यंत अटक करण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे बंडातात्यांना विधानाबाबत उपरती झाली, चूक झाली असेल तर माफी मागण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माझं चुकलं असेल तर ती मी तुमच्या ह्या चॅनेलवर क्षमा मागायला तयार आहे. म्हणजे काय समजा आपल्यातून एखादं चुकीचं वाक्य केलं तर त्याच्यासाठी क्षमा मागण्यामध्ये कमी पण कुठलं. बंडातात्यांविरोधात पुण्यातील कोर्टात खटला दाखल करण्यात आला, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. महिलांविषयी असं विधान करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं महिला आयोगाच्या. आणि यानंतर काही क्षणांमध्ये आपण बघणार आहात नेटवर्क 18 एडिटर इन चीफ राहुल जोशी हे खास संवाद साधणार आहेत योगी आदित्यनाथ यांच्याशी. आणि या संवादाच्या माध्यमातून आजच आपण बघितलं की योगी आदित्यनाथ यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षात खरंच उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने विकास केला का. विकासाचे गोरखपुर में गोरखनाथ मंदिर के जिस प्रांगण में आज हम हैं, यहां 28 साल पहले 21 साल के एक युवा ने योग दीक्षा ली और योगी बन गया. वही युवा पिछले 5 साल से भारत के सबसे बड़े प्रदेश उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री है और आज चुनावी मैदान में अपने विरोधियों को ललकार रहा है. राज्य में विधानसभा के चुनावों की गर्मी बढ़ रही है और आज हमारे साथ हैं उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ. योगी जी, हमसे जुड़ने के लिए आज आपका बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद जी आपका. सबसे पहले आपको बहुत बहुत बधाई, आज आपने यहाँ से नॉमिनेशन फाइल किया. आपको हम लोगों की हार्दिक शुभकामनाएं. आखिरकार गोरखपुरी आप वापस आए, विधानसभा का चुनाव भी आप यहीं से लड़ रहे हैं. गोरखपुर आपकी कर्मभूमि भी रही है, यहां से आपका आध्यात्मिक जुड़ाव भी रहा है. आप गोरखपुर ही वापस क्यों आए? बात चल रही थी मथुरा जाएंगे, अयोध्या से चुनाव लड़ेंगे, गोरखपुर में ये क्या खास बात? देखिए, गोरखपुर या प्रदेश अब मेरे लिए कोई अपरिचित नहीं है. हां, पार्टी ने मुझसे भी पूछा था और मैंने पार्टी के ऊपर भी छोड़ा था. भारतीय जनता पार्टी एक लोकतांत्रिक पार्टी है और भारतीय जनता पार्टी हर उस पर विचार करते हुए तय करती है. और मैं आभारी हूं आदरणीय प्रधानमंत्री जी का, राष्ट्रीय अध्यक्ष जी का, पूरे संसदीय बोर्ड का, इन्होंने मुझे गोरखपुर से पार्टी का प्रत्याशी बना करके पहली बार विधानसभा चुनाव लड़ने के लिए आज नामांकन भरने की अनुमति दी. आज मैंने भारतीय जनता पार्टी के एक अधिकृत प्रत्याशी के रूप में गोरखपुर विधानसभा सीट से अपना नामांकन फाइल किया है. योगी जी, मैं सबसे पहला सवाल आपसे राजनीतिक सवाल पूछूंगा. 2017 में आप लोगों ने यहां पे इतिहास रचा. आप लोगों को 312 सीट मिली, आपके गठबंधन को 323 सीटें मिली. एक क्लीन स्वीप था. इससे ज्यादा अच्छा 403 सीट में इतनी सीट आ जाना एक अपने आप में उस वक्त बहुत बड़ा अचीवमेंट माना गया. इस वक्त इस चुनाव में आप लोग फिर से 300 का नारा दे रहे हैं, इस बार 300 पार दोबारा. क्या आपको लगता है कि यह इस बार हो पाएगा? देखिए, लोकतंत्र में जन विश्वास
किसी भी राजनेता के प्रति एक बहुत बड़ी उपलब्धि के रूप में सो देखा जाना चाहिए। और इसमें कोई संदेह नहीं है कि प्रधानमंत्री मोदी जी के प्रति उत्तर प्रदेश और देश ने जो विश्वास व्यक्त किया है 2014 में, 2017 में उत्तर प्रदेश के अंदर, 2019 में फिर देश ने, वह अन्य राजनेता देश की आजादी के बाद हासिल कर पाए हो दिखाई नहीं देता है। इतना प्रचंड जन समर्थन, और वह केवल मुद्दों के आधार पर नहीं बल्कि उन कार्य पद्धतियों के आधार पर जिन्होंने वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा का प्रश्न रहा हो, भारत के समग्र विकास का रहा हो, गरीब कल्याणकारी योजनाओं का रहा हो, आंतरिक और बाह्य दोनों सुरक्षा के मोर्चे का मुद्दा रहा हो या आस्था का सम्मान का रहा हो, जो कभी नहीं हुआ, मोदी जी ने देश के अंदर उस प्रकार के कार्य करके आम जनमानस के विश्वास को जीता है। यही कारण है कि एक आम नागरिक का विश्वास प्रधानमंत्री जी के प्रति है, वह विश्वास आज बीजेपी को इस भारी समर्थन के रूप में देखने को मिल रहा है। और मेरा मानना है कि उत्तर प्रदेश 5 वर्षों में जिस जीवन के प्रत्येक क्षेत्र में जो कुछ भी कर पाया है, ये प्रधानमंत्री मोदी जी का मार्गदर्शन उनकी प्रेरणा इसके पीछे रही है। और मेरा ये मानना है कि बीजेपी की उत्तर प्रदेश की डबल इंजन की ये सरकार जन विश्वास पर खरा उतरेगी। 2017 की तर्ज पर 2022 में भी प्रचंड बहुमत की सरकार फिर से बीजेपी नेतृत्व की बनेगी और भारतीय जनता पार्टी 300 पार के अपने लक्ष्य को प्राप्त करेगी। योगी जी, अगर जितने भी अभी तक सर्वे आए, अगर आप सर्वे देखें तो भारतीय जनता पार्टी को 230 से 260 तक सीट बताई है, अलग अलग सर्वे ने अलग अलग बोल दिया है। समाजवादी पार्टी की काफी बढ़ोतरी हुई है, पहले उनकी 40 प्लस कुछ सीटें थी, 43 सीटें थी, अब करीब 100 से ऊपर 150 की तरफ भी जाता हुआ दिखाई दे रहा है। क्या आप इस बात को मानते हैं कि ऐसा हो सकता है? आपको लगता है कि 2014 में भाई बहन की पार्टी को भी लोगों ने बहुत हाईलाइट किया था, क्या हुआ था? 2 सीट पाए ना यूपी में। उस समय की प्रदेश की सत्ताधारी दल के बड़े बड़े दावे थे, क्या हुआ था? 5 सीटों पर सिकुड़ गए थे ना, 5ों भी एक ही परिवार के थे। में दो लड़कों की जोड़ी आई थी ना, जनता ने खारिज किया, उस समय बड़े बड़े दावे किए जा रहे थे, ओपिनियन पोल हो या एग्जिट पोल हो, उन सब के इतर उत्तर प्रदेश की जनता ने मोदी जी के नेतृत्व पर विश्वास किया था। भारतीय जनता पार्टी को अपना समर्थन दिया था। 2019 में महागठबंधन बन गया था, सपा, बसपा, कांग्रेस, लोकदल और भी अन्य तमाम लोग उसके साथ जुड़ गए थे। परिणाम क्या रहा? भारतीय जनता पार्टी 64 सीट पाकर के नंबर 1 पर थी जी। नंबर 2 पर जो थी वो मात्र 10 सीटें पाई थी, बहुजन समाजवादी पार्टी। समाजवादी पार्टी
मात्र 5 सीटों पर सिमट गई और कांग्रेस 1 सीट पाई। इस चुनाव में भी आप यही देखेंगे जी, उस वक्त भी सर्वे आपको कम सीटें, मैं क्या कह रहा हूं ना, देखिए सर्वे ओपिनियन पोल और एग्जिट पोल दोनों आप तीनों चुनावों का देख लें जी, तीनों चुनावों में क्या ट्रेंड है और मतदान का ट्रेंड क्या है। मोदी जी की लोकप्रियता में कोई कमी नहीं, बढ़ोतरी हुई है जी। वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा बढ़ी है, आंतरिक और बाह्य सुरक्षा के मोर्चे पर भारत पहले की तुलना में 7 वर्ष पूर्व की तुलना में बहुत बेहतर स्थिति में है। उत्तर प्रदेश के अंदर 5 वर्ष के दौरान सुरक्षा के मुद्दे पर एक बेहतरीन स्थिति में हम लोग आए हैं। निवेश की व्यापक संभावनाएं यूपी के अंदर बनी हैं, रोजगार के सृजन हुए हैं, युवाओं को नौकरी पारदर्शी तरीके से मिलती हुई दिखाई दी है, अन्नदाता किसानों के भविष्य के लिए और अन्नदाता किसानों की खुशहाली के लिए नया करने की एक व्यवस्था हुई, ऋण माफी से लेकर के प्रधानमंत्री किसान सम्मान निधि और लाखों हेक्टेयर लैंड को सिंचाई के अतिरिक्त क्षमता विकसित करने की कार्रवाई, एमएसपी से लागत का 1.5 गुना दाम किसान को आज प्राप्त हो रहा है, बहुत सारी चीजें हैं। महिलाओं को सुरक्षा मिली है, उनके आर्थिक स्वावलंबन की तरफ से भी सरकार ने बहुत कुछ कदम आगे बढ़ाए हैं। तो डबल इंजन की सरकार का लाभ उत्तर प्रदेश के अंदर मिला है, तो ये सभी चीजें जुड़ेंगी तो 300 का पार बीजेपी पाएगी। और आपने देखा होगा, आप पिछले 6 महीने के अंदर देखें, 6 महीने पहले सपा गठबंधन कहा था, 3 महीने पहले कहा था और 1 महीने कहां पहले कहा था और आज कहां पे है जी। ये 4 अलग अलग सर्वे भी आप देखेंगे तो वो लगातार उनको डिक्लाइन की तरफ है जी। बीजेपी अप कर रही है, ये हर व्यक्ति जान रहा है। और प्रथम और द्वितीय चरण के टिकट वितरण के बाद जब प्रचार की कार्रवाई शुरू हुई, आज बहुत स्पष्ट स्थिति है कि बीजेपी 300 पार सीट पाएगी, इसमें कोई संदेह किसी को नहीं होना चाहिए। और मैं तो पहले इस चीज को बोल चुका हूं, देखिए ये चुनाव अंततः 80-20 का होना है, 80 में बीजेपी को रहना है, 20 में बाकी शेष दलों को रहना है।